नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशेमध्ये। मित्रांनो, शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, नवीन जी आर आलेला आहे बघा, 22 मे 2020 म्हणजे कालच्या दिनांकला नवीन जी आर आलेला आहे। यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख आहे। कर्जमाफी मिळेल का, नाही मिळणार, मिळणार तर किती मिळेल आणि नाही मिळाली तर त्याचं कारण काय, याच्यामध्ये सांगितलं आहे। ते व्हिडिओ शॉर्ट परत बघा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव कर्ज फुले कर्जमुक्ती योजना 2019 याविषयी जी आर निघलेला आहे। महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग शासन निर्णय मंत्रालय। तर मित्रांनो, काय आहे शासन निर्णय बघूया आपण। दिनांक 1 एप्रिल 2015 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेलं, तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीचे पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या कर्जातील 30 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाख पर्यंत थकीत व परतफेड न झालेले रक्कम असलेले थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय 24 डिसेंबर 2019 मंत्रिमंडळात बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार 27 डिसेंबर 2019 रोजी या शासनाचा निर्णय निगमित करण्यात आला आहे। असून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 19 लाख खातेदारांना योजनेचा लाभ देण्यात आला असून उर्वरित लाभ देण्याची कारवाई चालू आहे। सदर योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देऊन त्याचे कर्ज दिरंक करून त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देणे असा आहे। सदर योजनेमध्ये पात्र खातेदाराची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील खातेदारांनी प्रमाणीकरण करणे अपेक्षित आहे। अशा प्रमाणीनंतर ज्या खातेदारांनी प्रमाणित केले आहे अशा खातेदाराच्या कार्य खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम शासनातर्फे संबंधित बँकांना देण्यात येते। मार्च 2020 सदर योजनेची अंमलबजावणी सुरू असताना सध्यास्थितीत जगभर कोरोना विषाणूमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत राज्यात दिनांक 24 मार्च 2020 ते 31 मे 2020 लॉकडाऊन करण्यात आले आहे। इतकेच नव्हे तर सदर साथीच्या रोगामुळे राज्याचे उत्पन्नाचे स्रोतही उडवले आहे। तसेच उपलब्ध असलेला निधी या रोगावर उपाययोजनेसाठी वळवण्यात आला आहे असे वित्त विभागाकडून कळवण्यात आले आहे। निधी अभावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेमध्ये उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तुता शक्य होणार नाही। सदर लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळवून त्यांची खाती निरंक न झाल्या त्यांना सध्यास्थितीत सुरू असलेल्या खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळू शकणार नाही। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 उद्देश थकबकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊन त्यांचे कर्ज खाते निरंक करून त्यांना खरीप 2020 पीक कर्ज घेण्यास पात्र करणे असा आहे। उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार घेता सदर योजनेनंतर पात्र लाभार्थ्याचे खाते लवकरात लवकर निरंक व्हावी व त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांना निर्देश देण्याची विचारधीन होती। काय शासन निर्णय बघा मित्रांनो। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीच्या लाभाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही अशा खात्याबाबत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यास शासन मान्यता देत आहे। जिल्हा मध्यकारी सहकारी बँकेतील खाते महात्मा ज्योतिराव फुले कर्ज शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्ज खात्यावर योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप 2020 पीक कर्ज द्यावे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर नमूद केलेल्या थकबाकीदार त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्याला योजनेअंतर्गत नियमित केलेल्या यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शावी। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या अनुषंगी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे। संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शावी व त्यांना अशा शेतकऱ्यात खरीप 2020 पीक कर्ज द्यावे। शासनाकडून येणे रकमेवर वर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिनांक 1 एप्रिल 2020 सदर रक्कम त्यांना प्राप्त होण्याचा दिनांक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर व्याज आकारणी करावी। शासनाकडून संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निधी व्याजासह देण्यात येईल मात्र
सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांसंबंधी जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप 2020 पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अशा खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून ते असलेल्या रकमेवर शासन संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना व्याज देईल. व्यापारी व बँका ते खातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये लाभार्थ्याची कर्जमाफीची रक्कम व्यापारी बँका ग्रामीण बँकेने शासनाकडून येथे दर्शवली. तसेच व्यापारी व ग्रामीण बँकेमध्ये शेतकऱ्याचे NPA कर्ज खात्यावर शासनाकडून अशा कर्ज खात्यावर देय असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शावी व याशिवाय अशा NPA कर्ज खात्यावर बँकेने सोसायची रक्कम हेअरकट अशा कर्ज खात्यातून अंतर्भाव करावा. व्यापारी बँक ग्रामीण बँक तत्काळ लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप 2021 नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. व्यापारी बँका व ग्रामीण बँकेने लाभार्थ्याच्या कर्ज खात्यात शासनाकडून येणे रकमेवर नमूद केल्याप्रकरणी देय असलेल्या रकमेवर 1 एप्रिल 2020 त्यांना सदर रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अशा बँकेने त्यावर व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित व्यापारी व ग्रामीण बँकेत अशा निधी व्याजास देण्यात येईल. मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या ज्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांना संबंधित बँका ग्रामीण बँकेने खरीप 2020 पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास अशाच खातेदाराला कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रक्कम शासन संबंधित व्यापारी बँका ग्रामीण बँकांना व्याज देईल. योजनेच्या अंमलबजावणीच्या कारवाई यापूर्वी विहित नमूद केलेला उपलब्ध बदल विचारात घेऊन करण्यात येईल. सदर बदलच्या अनुषंगाने अंमलबजावणी करत असताना आवश्यकता असल्यास विभागातर्फे विविध घटकासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात येईल. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 101/2020 दिनांक 14 मे 2020 अन्वये प्राप्त झालेल्या समिती निर्मित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या WWW महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. संगणक संकेतिक क्रमांक 202005221305057802 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल साक्षरीकरण करून वाढवून काढण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशाच्या नावाने रमेश शंकरराव शिंगटे अवर सचिव सत्ता सहनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला असेल. काय आहे त्याची अंमलबजावणी, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल. व्हिडिओ आवडला असत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला सदा अचूक माहिती असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.